आणि त्यामुळे आज त्या सगळ्यांशी संवादही करता आला. देशासाठी ज्या पद्धतीने प्रत्येकीचं योगदान, आपण जिथे अनुराधाताई प्रभू देसाई पण होत्या, ज्या आर्मी आणि नेव्ही फोर्ससाठी काम करतात, त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विचार ऐकले. आणि खरोखर एक समृद्ध स्त्री शक्तीचा वारसा घडवता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या कार्यक्रमाला एक मनापासून आनंद झाला. आज हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, मात्र एक महिला आहे ती कुठल्याही संस्कृतीला जोडून नाही, ती कुठेही तुमच्या वावरच्यावरती देखील थांबायला तयार नाही आहे. वेगवेगळे वेशभूषा परिधान करून आपल्याला चॅलेंज करायचा प्रयत्न नाही. असं आहे की माझा विरोध हा कुठल्या महिलेला, तिच्या धर्माला नव्हताच आणि नाही, तो विकृतीला आहे. पण तुम्ही कधीतरी कौतुक पण करायला पाहिजे, कारण सध्या ती महिला पूर्ण कपड्यांमध्ये दिसतीय, त्यामुळे सारखं असं बोलू नका. कोण सुधारत आहे तर त्याला त्याचं कौतुकही आपण केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही असं टोचून, मला वाटतं तिने आता काहीतरी ठरवलं असेल आणि ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसतीय सध्या. मला बरेच फोटो सगळेजण तुमच्यासारखे पाठवत आहेत आणि त्यामध्ये ती चांगले कपडे घालते, तर त्याचंही कौतुक तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आपलं तेवढंच म्हणणं काही कपडे घाल आणि फिर काही म्हटल्या. काही मोठ्या नेत्या आहेत, त्यांना काय काय माहिती आहे, आता ते त्यांनाच तुम्ही विचारा.